झी 24 तास एक पाऊल पुढे आणि बातमी आहे झी 24 तास इम्पॅक्टची. सुरेश खानापूरकर यांचा जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा 5 कोटींचा खासदार निधी केवळ जिल्ह्याच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वापरला जाणार आहे. मुंडे यांची कन्या आमदार पंकजा पालवे यांनी ही घोषणा केली. बीडचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं खानापूरकर यांना जिल्ह्यात आमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी जागतिक जल दिनानिमित्त परळीतल्या वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठाननं जलसंकल्प परिषदेचं आयोजनही केलं होतं. या कार्यक्रमात पालवे यांनी ही घोषणा केली. परिषदेला खानापूरकर, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर आदी उपस्थित होते. पूर्ण प्रश्नाचा मुळातून मला विचार केला की पाणी होतं ते कुठे गेलं. या माध्यमातून आम्ही ऑलरेडी निर्णय केलाय की या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आता मुंडे साहेबांचा जो खासदार निधी आहे तो खासदार निधी आम्ही पूर्णपणे हा पाणलोटाचं काम असेल किंवा जलसंवर्धनाचं काम असेल याच्यावर खर्च करणार. तात्काळ उपयोग करणं आवश्यकच आहे. त्यात शासन कमी पडत नाहीये. शासन पैसा देऊन राहिला सगळे जिल्हाधिकारी प्राण प्रयत्न करतात. परंतु त्याच्या बरोबरच दीर्घकालीन उपाय कायमस्वरूपी योजना करणं आवश्यक आहे. त्या नाही केल्या तर प्रश्न पडणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.